पुण्यात वाहन चोराने सध्या धुमाकूळ घातलाय. वाहन चोरांची ही टोळी फक्त आलिशान गाड्यांची चोरी करते, त्यात ही फॉर्च्युनर ही या चोरांची विशेष आवडती गाडी बनली आहे. मागील 2 दिवसात 3 फॉर्च्युनर आणि 1 स्कॉर्पिओ गाडीची चोरी झाली आहे. त्यातही या वाहन चोरांनी थेट 3 नगरसेवकांना प्रसाद दिलाय. पुण्यातील 3 नगरसेवकांच्या फॉर्च्युनर गाड्या वाहन चोरींच्या टोळीनं लंपास केल्यात. अवघ्या 18 मिनिटात 30 लाखाची गाडी चोरी. तुम्ही हे CCTV फुटेज पाहताय, ते 18 मिनिटाचं आहे. या मिनिटात वाहन चोरांच्या टोळीनं पार्किंग मध्ये उभी असलेली फॉर्च्युनर गाडी अलगत लंपास केली आहे. बरं, हे वाहन चोर ज्या फॉर्च्युनर मधून आले तीही चोरीचीच आहे. दुसरी गाडी चोरी करण्याआधी अवघ्या काही वेळापूर्वी त्यांनी ही फॉर्च्युनर चोरली आहे. CCTV फुटेजमध्ये जी फॉर्च्युनर चोरी होताना दिसते ती नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या जवळच्या नातेवाईकाची आहे आणि धंगेकर यांच्या घरासमोरूनच ती चोरण्यात आली आहे. धंगेकरांची फॉर्च्युनर चोरण्यासाठी ही टोळी ज्या फॉर्च्युनर मधून आली आहे ती राजवर्धन शितोळे यांची आहे. सोमवारी रात्री नगरसेवक धंगेकर यांची फॉर्च्युनर चोरीला गेली, त्याच रात्री शितोळे यांचीही फॉर्च्युनर चोरीला गेली आहे. या दोघांनीही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सगळं त्यांनी प्लॅनिंग हे करूनच केलेलं आहे आणि ह्याला कोणतरी शोरूम वाला किंवा म्हणजे त्यातलं तज्ञ यांना सामील आहे त्यात चोरट्यांना. हो, पोलिसांनी तक्रार दिलेली आहे, ही कसबा पेठेतनं गेलेली आहे आणि मग 10-15 दिवसातनं एकदा माझी गाडी तिथं पार्क असायची, म्हणजे जाता येता आलो तर मी तिथं जागा भरपूर होती, सारखी लोकांची वर्दळ असल्यामुळे सेफ वाटायची म्हणून तिथं लावायचो. तिथनं मी 2 व्हीलर घेऊन माझ्या कामासाठी जायचो आणि परत 2 व्हीलर लावून 4 व्हीलर घेऊन माझ्या घरी जायचो. हे तर खूपच काळजीचंच वातावरण हे गोष्ट आहे. का असं गाड्या चोरी जाणं, आपण त्यावर लोन काढून घेतो, एवढे हप्ते भरतो, एवढं त्याला सांभाळतो आणि तेवढी मागतली गोष्ट जाते आणि आता वारंवार होत चालले आणि फॉर्च्युनर गाड्यांवरच जास्ती जोर आहे. माझी गाडी चोरल्यानंतर सुद्धा त्याच गाडीत बसून ते दुसरे तोफखान्याच्या इथं आले, त्यांनी तिथं अजून एक फॉर्च्युनर चोरली, तिथनं बिंदास बसून ते फिरत आहेत. ते CCTV फुटेजमध्ये दिसतंय की किती निवांत उतरले दुसऱ्याच्या गाडीत, वा चोरीची गाडी असून सुद्धा निवांत उतरून दुसऱ्याची गाडी आरामशीर चोरतायत. ते चोराला त्यांनी अजून 1/2 तास लावला तरी काही टेन्शन नाही, काय तिथनं आरामशीर गाडी काढून निघतायत. नगरसेवक धंगेकर आणि शितोळे यांच्या फॉर्च्युनर कार ज्या रात्री चोरी झाल्या त्याच रात्री 1 स्कॉर्पिओ देखील चोरीला गेली आहे. 3 आलिशान गाड्या चोरीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी रात्री कर्वेनगर येथून श्रीनाथ विटेकर यांची फॉर्च्युनर चोरीला गेली आहे. फॉर्च्युनर गाडीत चोरीला जाणारे धंगेकर पहिलेच नगरसेवक नाहीत. याआधी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर 23 जानेवारीला चोरीला गेली आहे. त्यानंतर माजी नगरसेवक विनोद वस्ते यांचीही फॉर्च्युनर गाडी चोरीला गेली आहे. वस्ते यांच्या वहिनी स्मिता वस्ते भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. नगरसेवक पोटे यांची फॉर्च्युनर चोरीला जाऊन 3 महिने झालेत तर वस्ते यांची फॉर्च्युनर चोरीला जाऊन 1 महिना उलटलाय, मात्र अद्याप ही कोणत्याच गाडीचा तपास लागलेला नाही. 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 ते 3 वेळेमध्ये माझी गाडी चोरीला गेली. गाडी चोरी करत असताना 25 ते 35 आणि 18 ते 25 अशा दोन्ही वयोगटातले चोर साधारणतः दिसत आहेत. स्विफ्ट डिझायर 2-व्हीलरमध्ये येऊन ते प्रॉपर ट्रॅपिंग करून ते गाडी त्यांनी 15 ते 20 मिनिटांमध्ये फॉर्च्युनरसारखी अत्याधुनिक गाडी त्यांनी चोरली. पोलिसांनी चांगल्या प्रकारे तपास केला पण त्यामध्ये काही यश आले नाही. परंतु आज गेल्या मागच्या आठवड्यामध्ये साधारणतः 4 माझ्या जवळच्या संबंधित व्यक्तींच्या जे राजकीय आहेत, काही व्यावसायिक आहे, काही माझा मित्र बरोबर आहे, त्यांच्या 4 गाड्या चोरीला गेल्यात. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कृपया आपला तपास अजून सखोल केला पाहिजे, अजून सिरियस घेतलं पाहिजे. त्यामुळे आलिशान गाड्याच वापरणाऱ्या पुणेकरांनो थोडीशी सावधानी बाळगाच, आपल्या गाड्या सांभाळून ठेवा. कारण वाहन चोरींची ही टोळी दबदबा असलेल्या वजनदार पुढाऱ्याच्या गाड्याही सोडत नाही आणि चोरी गेलेल्या गाड्याही अजून सापडलेल्या नाहीत. त्यामुळे सामान्यांची काय गत, त्यामुळे आपल्या गाडीची सुरक्षा आपणच केलेली बरी.